विमानतळ प्रभावित क्षेत्र अर्थात नैनाच्या दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या 201 गावांच्या विकास आराखड्याला सिडको संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. राज्य शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे. काही महिन्यांपूर्वी पहिल्या टप्प्यातील 23 गावांच्या प्रारूप विकास आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आता दुसऱ्या टप्प्याच्या विकास आराखडाही मंजूर झाल्याने संपूर्ण नैना क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार आहे. नैना क्षेत्राची नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या क्षेत्रातील 224 गावांतील 474 चौरस किलोमीटर परिसरात पायाभूत सुविधांचे नियोजन करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. यातील 23 गावांचा समावेश असलेल्या 27 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर सिडकोने दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 201 गावांच्या विकास आराखड्यावर सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्यानुसार प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावाच्या अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे नैना क्षेत्राच्या विकासाला लवकरच गती मिळणार आहे.